जेवायला गेले पण मुखाकडे त्यांचा हात जाईना किंवा तोंडामध्ये हात जाईना. काय झालंय जेवण तुम्हाला काही कमी पडले का आवडलं नाही का? नाही बद्दल नाही. मग तो घास तुमच्या तोंडाकडे जात नाही याचं कारण गृहात पाळे असती उपाशी. आमच्या घरामध्ये इकडे लहान मुलं बायका सगळ्या उपाशी आहेत आणि आम्ही जेवतोय मनामध्ये पटत नाही. विचार येता रडू हे मनाशी. विचार मनामध्ये येतो आणि डोळ्यातला थळथळ असू येत आहेत हात वर जात नाही. त्यांची पत्नी बोलली हे बघा घरच्या माणसाची काळजी करू नका तुम्ही आधी पोटभर जेवा मग तुमची तुमच्या मुलांची सगळ्याची व्यवस्था करते तुम्हाला सगळ्यांना पाहिजे पोटभर करण्याकरता धान्य देते आधी जेव्हा बघू. त्याबरोबर सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली कारण कुठची तयारी आहे बायकामध्ये तयारी होणार आहे म्हणून खुश झाले. पण त्यांनी बायकोला बोलावलं आणि विचारलं तू त्यांना सांगितलं 200 लोक आहे त्यांना सांगितलं तू तुमच्या सगळ्याची व्यवस्था करते आमच्या घरामध्ये काय धान्य आहे भरपूर पोटात भरलेलं आहे का आमच्या घरामध्ये? म्हटलं हो एक काम करा माझ्या अंगावर जेवढे दागिने आहेत ना हे सगळे दागिने विका आणि जेवढे पैसे येतील त्या पैशाने धान्य घेऊन या आणि त्या सगळ्यांना द्या त्याच्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुम्ही पेटू दे त्या सगळ्यांचे प्राण वाचू दे. तुमचे जे घर आहे आज तुझ्याकडचे सगळे दागिने आम्ही विकले आणि जर धान्य आणलं त्या लोकांना दिलं हे लोक जाऊन इतर लोकांना सांगतील उद्या दुसरे लोक येतील परत तिसरे लोक येतील त्यांना मग पुढले देणार आमच्याकडे आणखी काय देण्या सांगतो? हो तेही खरंच येईल. मग असं करा ना. म्हटलं काय हे धान्याचं कोठार जे आहे ना त्याची चावी तुमच्याकडे आहे ते धान्याचं कोठार उघडा आणि धान्य सगळ्यांना द्या ना. हे तुम्हाला सांगायला पाहिजे मला माहीत नाही चावी माझ्याकडे आहे पण चावीचा मालक तो बेदरचा बादशाह आहे त्याच्या हजनेशिवाय मी काही करू शकत नाही. हो तेही खरंच तुम्ही जर चावी काढली धान्य दिलं तर तो तुम्हाला जिवंत जेवणार नाही नकोच शिजवली आता नकोच नकोच. पंत म्हणाले काही काशिना तुझ्या मुखातनं माझा पांडुरंग माझी पांडुरंग माऊली तुझ्या मुखात बोलली आहे काही अर्थ काय होईल ते होईल. जेवणं झाल्यावर त्यांना म्हटलं चला या माझ्याबरोबर तुळशी पत्र घेतलेलं आहे आणि तसेच गेले आणि उघडली पोठारे निघाले मी ब्राह्मणे तुळशी पत्र ठेवलं दरवाजा उघडला आणि त्यांना ब्राह्मणा घेतलं पाहिजे तो धान्य घेऊन चाल पाहिजे तेवढा घेऊन चला. आपल्या यांच्या एका पिशव्या घेऊन आलेल्या होतं काय आमची अशी उकरणी होती त्या उकरण्यामध्ये भरायला लागले हे म्हटलं आणखी जरा न्यायला मिळालं बरं झालं असतं पण आमच्याकडे आणखी काही साधन नाही एकदा आठवलंय याच्यापेक्षा म्हणजे धोत्र वगैरे मोठी आहेत ना अरे हे जरा कसं कवळायचं आणि त्या धोत्रामध्ये घ्यायचं आणि त्या म्हणजे उकडतं वेळ थोडायचं कशाला आणि म्हणून त्यांनी काय केलं पंचासा लपेटला आणि त्या ठिकाणी ते सगळे धान्य भरपूर जमिनात एवढं घेतलेलं आहे माथ्यावर आणि जात आहे आनंदाने गात आहे माध्यमामध्ये नाचताय आणि त्याला सांगताय धान्य कोरा बाळा खाऊ घालू कोरा बाळा खाऊ घालू प्राण रक्षूया धान्य धुया चला धान्य धुया चला धान्य धुया पाहूया दामाजीने घरी जाऊन दामाजीने घरी जाऊन पाया पडूया धान्य लुटूया चला धान्य लुटूया धान्य लुटूया चला धान्य लुटूया कोरा बाळा खाऊ घालू कोरा बाळा खाऊ घालू प्राण रक्षूया धान्य लुटूया चला धान्य लुटूया चला धान्य लुटूया. सगळे आनंदाने घेऊन गेलेले आहेत ही वार्ता वेगळे कळली सगळे लोक येत आहेत धान्य येत आहेत सगळ्यांच्या घरामध्ये आता चुने पेटलेले आहेत आनंदी आनंद झालेला आहे आणि सगळे लोक दामाजीला नव्हे बेदरच्या बादशाला दुवा देत आहेत त्याने सांगितलं आणि म्हणून आम्हाला हे सगळं झालेलं आहे म्हणून खुश झालेलं आहे. पण सगळेच लोक चांगले असतात असे नाही इथं जिथं सगळे असतात असं नाही इथं दामाजी महंतांनी आपल्या वशिल्यानं त्या ठिकाणी नोकरीला लावला होता त्या माणसाने विचार केला दामाजी पंत्या जागी जर आपली जागा जर पाहिजे असेल मला ती जर मिळाली पाहिजे असेल तर काही नाटक केलं पाहिजे त्यांनी उलट भाषाला कळलं महाराज कवी तुमची आज्ञा नसता असता दामाजी पंतांना आपल्या माणसाने सगळं धान्यासाठी दिलं तुमच्या माणसाला दिलं नाही असं उलट कळलं पत्रलिखा कळलंय पेशकाने पत्र देऊन धाडी
एकदा घेत गेले ना घेतलं पकडलं की डायरेक्ट
त्या दरबारामध्ये मध्ये आम्ही थांबवणार नाही नाही म्हणजे काय करणार करणार नाही तू ते फक्त त्या ठिकाणी जातील पांडुरंगाला नमस्कार करतील शिवरूप दर्शन घेतील आणि तुझ्यावर येतील नाही हो सकता ते कमी नाही हरकत नाही तिला विचारल्या शेवटी ही माणसं कायद्यानं बांधणारी माणसं आहे कायद्यानं बघणारी माणसं कायद्या आणि मला असं म्हणणारी ती तिला लक्षात आलं ते कशा आहे माणसं म्हणून काय केलं तिनं हातामध्ये स्वरेची पट्टी होती ती काढली पण तो मी जागा काढायला म्हटलं की जेव्हा तुमच्या पत्नीला उभी गेली पण त्याला जरा एकच काम करा एक छोट काम आहे ते जाती चंद्रबाईने हातला घेतील पंडला माता नमस्कार करते दर्शन घेते Thank you.
Ijab karuna karuna pahi.